हजार रुपए के लेन देन को लेकर एक व्यक्ति को गंभीर रूप से जख्मी करने का मामला सामने आया। ये मामला है कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत का, जिस संदर्भ में पुलिस निरीक्षक शुभांगी वानखेड़े ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार जख्मी सुनील आधार सिंह पटले ने आरोपी यश गोनेकर से 15,000 रुपए का एक ठेला लिया था, जिसके चलते जख्मी ने 5,000 रुपए उसे नहीं दिए। इसी चीज को लेकर आरोपी और जख्मी में विवाद हुए थे। पैसों के इसी लेन देन के चलते आरोपी यश गोनेकर ने अपने कुछ साथियों के साथ मिलकर माड़ा क्वार्टर में जाकर सुनील को गंभीर रूप से जख्मी कर दिया। ये घटना माड़ा मध्ये आहे, माड़ा क्वार्टर मध्ये सुनील आधार सिंह पटले नावाचा जख्मी आहे। त्यांना हे जे लोक आहेत, 5-6 लोक आलेले होते, त्या लोकांनी त्याच्या घरी जाऊन हल्ला केला। ह्यांचा जो आहे सीताबर्डीला एक म्हणजे पाणीपुरीचा ठेला आहे, पाणीपुरीच्या ठेल्यावरून यांचा वाद होता। यश गवनेकर जो आहे आरोपी, त्यांनी सुनील आधार सिंह पटले यांना तो ठेला विकला पाणीपुरीचा 15,000, त्यांचा सौदा झालेला होता। पैशाच्या देवाणघेवाणीवर यांचा वाद होता। याने सुनील पटल्यांनी 5,000 रुपयाची उरलेली रक्कम माहिती न दिल्यामुळे जे गवनेकर आहे यश गवनेकर आणि इतर त्याचे साथीदार आले आणि त्यांनी चाकूने हल्ला केला सुनील पटलेच्या घरी जाऊन। त्या ही घटना साधारण रात्री 10:30 वाजताची आहे। ही सध्या आमच्या ताब्यामध्ये 2 आरोपी आलेले आहेत, उर्वरित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। सुनील आधार सिंग पटले तसेच हे जे संजय खंडारे आहे आणि यश गवनेकर यांचे सगळ्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहेत, ऑलरेडी यांच्यावर प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्स आहेत। पुलिस ने इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, वही आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।